नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मज्जेत? अभ्यास झाला तुमचा? तर चला मग आता आपण खेळायला जाऊया. खेळायला म्हणजेच व्यायाम, खेळ, कसरती याच्यातून शरीराचा, मनाचा व बुद्धीचा विकास होतो. सुदृढ शरीरात सुदृढ मन वास करते, पण त्याच्यासाठी आपण खेळलंच पाहिजे. खेळल्याने मनाचा समतोल विकास साधतो, तसेच आपण कधी जिंकतो कधी हारतो याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये खिलाडूवृत्ती विकसित होते. यासाठी आपण आपल्या घरी, शाळेत, आजूबाजूला, परिसरात जे छोटे छोटे खेळ खेळतो त्याच्यातनं मुलांमध्ये सांघिक वृत्ती पण वाढते. आणि छोट्यापणीच, लहानपणी आपण विविध खेळ खेळू शकतो, जसे लपंडाव असेल म्हणजेच लपाछपी, तळ्यात मळ्यात, पोत्यांची शर्यत किंवा लिंबू चमचा, अजून त्या व्यतिरिक्तही अजून काही खेळ आहेत, सूरपारंब्या, विटीदांडू, लगोरी, हबादाबी, अशा छोट्या छोट्या खेळातनं मोठ्या खेळांकडे आपण वळू शकतो. तर आज आपण पाहणार आहोत आम्ही असे खेळतो या पाठाचा परिचय. धन्यवाद.